गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जे शिकलेले जे पाठ आहेत, पाच लेसन, पाच पाठ आणि दोन कविता बरोबर, तर त्यावरील आपण आज उजळणी करणार आहोत। ओके, आपण जे पाच लेसन, पाच पाठ आणि दोन कविता जे आपण शिकले आहेत, ओके, त्यावर आपण प्रॅक्टिस वर्क, ओके, त्यावरील सर्व प्रश्नाची प्रॅक्टिस करणार आहोत। तर मीकडे प्रॅक्टिस वर्क काढलेली आहे, ओके, तर आपण त्याची उत्तरे लिहिणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न कोणता आहे, पहिला प्रश्न कोणता आहे, गाळलेली अक्षरे पूर्ण करा। ओके, गाळलेली अक्षरे पूर्ण करा, मतलब क्या, जिधर ब्लैंक है उधर आपको आंसर्स लिखना है। ओके, तर या पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला मूळाक्षरे न बघता आलीच पाहिजे। ओके, सर्व मूळाक्षरे म्हणजे स्वर आणि व्यंजन ते सर्व व्यवस्थित तुम्हाला बोलता आणि लिहिता आली पाहिजे। ओके, कोणत्या व्यंजन नंतर कोणता व्यंजन येतो, ओके, ते तुम्हाला माहिती पाहिजे। तर ते तुमचं व्यवस्थित झालं असेल, तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास केला असेल, तर हा प्रश्न तुम्हाला एकदम इझी आहे। ओके, तर मी तुम्हाला हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर सर्व वर्णमाला म्हणजे स्वर आणि व्यंजन ते मी एकदा वाचते, तर व्यवस्थित लक्ष द्या। ओके, ऐकायची आहे। स्वर अ आ ई ऊ री ए ऐ ओ औ अम आह। तर हे झाले 13 स्वर। आता आपण व्यंजन बघूया। क ख ग घ न च छ झ झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ। ओके स्टूडेंट्स, तर हे सर्व वर्णमाला स्वर आणि व्यंजन हे जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल, तर हा प्रश्न पहिला तुम्ही व्यवस्थित त्याची उत्तरं लिहू शकता। ओके, तर चला आपण पहिल्या प्रश्नाची उत्तरे लिहूया। सी द फर्स्ट वन, पहिलं बघा, अ डॅश ई डॅश। ओके, अ नंतर कोणता स्वर येणार, अ नंतर कोणता स्वर येणार, आ, व्हेरी गुड, अ नंतर आ। ओके, अ आ ई ई, व्हेरी गुड। ओके, सेकंड वन, त त नंतर काय येणार, त नंतर कोणता व्यंजन येणार, येस, व्हेरी गुड, त नंतर थ। ओके, थ थव्याचा, त थ द द नंतर ध, व्हेरी गुड, ध आणि न। ओके, सी द थर्ड वन, श श नंतर हा झाला श शहामृगाचा, बरोबर, त्यानंतर कोणता श येणार, येस, श षटकोनाचा। ओके, श श स स नंतर क
कोणता व्यंजन येणार स नंतर श स श श स ह व्हेरी गुड ह ळ ओके सी द फोर्थ वन य डॅश ल डॅश य नंतर र व्हेरी गुड य र ल व व वजनाचा ओके ल नंतर व य र ल व नंतर पाचवा च च नंतर च नंतर छ छ छत्रीचा झ झ हा झाला झ जहाजाचा ओके यानंतर परत झ येतो तो कोणता येस झ झबल्याचा आणि त्र ओके समजलं तुम्हाला प्रश्न पहिला आता प्रश्न दुसरा बघा प्रश्न दुसरा काय आहे बारा खडी पूर्ण करा ओके तुम्हाला व्यंजन देण्यात येतील आणि त्या व्यंजनची तुम्हाला बारा खडी लिहायची आहे तर पहिला कोणता व्यंजन आहे ध ओके तर आपल्याला ध ची बारा खडी लिहायची आहे तुम्हाला बोलता येते का ओके पहिली बोलायची आहे जर तुम्हाला व्यवस्थित बोलता आली तर व्यवस्थित लिहिता येईल ओके तर बारा खडी लिहिण्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी शिकवलं होतं बारा खडी शिकण्याच्या अगोदर आपण काहीतरी इम्पॉर्टंट शिकले होते काय शिकले होते बरं येस चिन्ह ओके काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा एक कानानी एक मात्रा एक कानानी दोन मात्रा अनुस्वार आणि विसर्ग ओके लक्षात आहे येस तर या सर्व चिन्हाचा उपयोग करून आपल्याला ही बारा खडी पूर्ण करायची आहे ओके तर आपला पहिला व्यंजन आहे ध तर आपल्याला ध ची बारा खडी लिहायची आहे ओके पहिली मी तुम्हाला बोलून दाखवते ओके ऐकायची आहे तुम्हाला ध ची बारा खडी ओके ध धा धी धी धू धू धे धई धो धौ धम धह ओके आता आपण लिहून बघूया ध ची बारा खडी ध धा धी धी धू धू धे धई धो धौ धम धा ओके ध धा ध लिहिला आणि धला एक काना दिली ओके धा धी ध आणि धला पहिली वेलांटी ओके धी ध आणि धला दुसरी वेलांटी धू ध काढला आणि धला पहिला उकार दिला धू धू ध आणि धला दुसरा उकार धे ध आणि एक मात्रा धई ध आणि दोन मात्रा धो ध धला एक काना आणि एक मात्रा धौ ध धला एक काना आणि दोन मात्रा धम ध आणि अनुस्वार धा ध आणि विसर्ग असेच खालील तुम्हाला बाराखडी पूर्ण करायची आहे ओके फक्त व्यंजन बदलणार आहे दुसरे सर्व चिन्ह काना विलांटी उकार ओके मात्रा ते सर्व काही सेम राहणार आहे
आता दुसरा व्यंजन बघा कोणता आहे ठ ठ ठशाचा ठ ची बाराखडी लिहूया ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठौ ठम ठह ओके समझली। नंतर आहे श श ची बाराखडी श शा शी शी शू शू शे शै शो शौ शम शह ओके लक्षात येते का मुलांनो ओके समजते ना व्हेरी गुड। नंतर आपलं व्यंजन आहे व व ची बाराखडी आपल्याला पूर्ण करायची आहे व वा वी वी वू वू वे वै वो वौ वम वाह ओके। तर आपण प्रश्न दुसरा सुद्धा पूर्ण केला आहे बाराखडी पूर्ण केली आहे ओके। तुम्हाला एग्जाम साठी सुद्धा असे वेगवेगळे व्यंजन येतील आणि त्या व्यंजनची तुम्हाला व्यवस्थित बाराखडी पूर्ण करायची आहे ओके स्टूडेंट्स। नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तिसरा समान अक्षरे जोडा समान अक्षरे शोधा आणि त्यांना वर्तुळ करा। प्रश्न काय आहे समजला का तुम्हाला समान अक्षरे शोधा आणि त्यांना वर्तुळ करा म्हणजे काय करायचं आहे त्यांनी जो आपल्याला व्यंजन दिला आहे ओके तर समोर अलग अलग व्यंजन आहेत तर या व्यंजन मध्ये त्यांनी जो आपल्याला पहिला व्यंजन दिला आहे तो जिकडे व्यंजन आहे त्याला काय करायचं आहे वर्तुळ वर्तुळ म्हणजे सर्कल करायचं आहे ओके। बच्चों समझ में आया क्या एक क्या क्वेश्चन है कि उन्होंने जो पहला व्यंजन दिए तो वैसा सेम व्यंजन उनके सामने जिधर आपको दिखाई दे रहा है वो व्यंजन को आपको सर्कल करना है ओके। तो अभी मैं आपको बताती है कैसा करना है ये कौन सा व्यंजन है थ ओके ये कौन सा व्यंजन है थ थ थवैचा। तो अभी देखो उसके सामने अलग अलग व्यंजन है स र थ फ म थ ओके। तो इधर जो पहला व्यंजन है वो उसके सामने सेम व्यंजन ऐसा ही सेम व्यंजन जिधर है उनको सर्कल करना है ओके। समझला का तुम्हाला त्यांनी जो आपल्याला पहिला व्यंजन दिलाय तसाच त्याच्या समोरील जे अलग अलग व्यंजन आहेत त्यामध्ये तसा सेम दिसणारा व्यंजन आपल्याला दिसत असेल तर त्याला काय करायचं आहे सर्कल करायचं आहे ओके। आपण करूया कोणता व्यंजन आहे थ तर सेम व्यंजन तुम्हाला कुठे दिसतो येस इकडे आहे बरोबर तर ह्याला तुम्हाला काय करायचं आहे वर्तुळ वर्तुळ म्हणजे सर्कल ओके। थ असाच सेम परत दुसरा कुठे आहे हा बघा थ समजलं। सी द नेक्स्ट वन
नेक्स्ट व्यंजन कोणता आहे? ख, ख खटारा. ओके, तर आता असं सेम ख कुठे दिसतो? येस, इकडे आहे. तर इकडे ख ला सर्कल करायचा, अजून एक असेल इकडे, या ख ला सर्कल करायचं. समजलं? येस. थर्ड वन श. येस, सेम श इकडे आहे, अजून एक दुसरा श इकडे आहे. व्हेरी गुड. चौथा बघा न. न बाणाचा. तुम्ही मला सांगा न कुठे आहे? न कुठे दिसतो तुम्हाला? येस, सेकंड इकडे आहे. अजून एक न कुठे आहे? येस, इकडे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला सर्कल करायचं आहे. सी द फिफ्थ वन, च. ओके, च चमच्याचा. तर च इकडे आहे आणि अजून एक हा बघ. व्हेरी गुड. समजलं? ओके, प्रश्न तिसरा समजला तुम्हाला? समान अक्षर जिकडे तुम्हाला दिसते त्या अक्षराला तुम्हाला काय करायचं आहे? वर्तुळ. वर्तुळ म्हणजे काय करायचं आहे? गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे त्या अक्षराला. ओके, व्हेरी गुड. नाउ सी द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय आहे? पहिल्या अक्षराला असे वर दोन मात्रा द्यायची आहे, द्या आणि जोड्या लावा. ओके, इकडे बघा, इकडे तुम्हाला मी दोन गट दाखवते. हा झाला गट अ आणि हा आहे गट ब. ओके, अ आणि ब. तर मुलांनो, या अ या गटामध्ये, अ या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्या अक्षराला तुम्हाला काय करायचे आहेत? वरती दोन मात्रा द्यायची आहे. ओके, आता हा शब्द काय आहे? आषध. आषध हा अर्थपूर्ण शब्द आहे. आषध हे मीनिंगफुल वर्ड है? नहीं. तो इधर आपको क्या करना है? आ के ऊपर दो मात्रा देना है. ओके, आ के ऊपर आपको क्या करना है? दो मात्रा देना है. ओके, अ अला का ना आ आणि दोन मात्रा. तो कौन सा शब्द हो रहा है? आ के ऊपर दो मात्रा देने के बाद ये कौन सा शब्द हो रहा है? औषध. ओके, हा कोणता शब्द होतो? औषध. मीनिंगफुल वर्ड झाला आता? येस, व्हेरी गुड. तर आता मीनिंगफुल वर्ड आपण केलं. ओके, दोन मात्रा आपण दिली. नंतर तुम्हाला काय करायचं आहे? जोड्या लावायच्या आहे. ओके, औषध हा शब्द ब या गटामध्ये तुम्हाला कुठे दिसतो? तिकडे काय करायचं आहे? त्याची जोडी लावायची आहे. ओके, तर हा अ आणि ब गटामध्ये सेम शब्द कुठे आहे? शेवटी. ओके, ऊ शेवटी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? या औषधला, ब गटातील औषधला काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. ओके, पहिलं काय करायचं आहे? पहिल्या अक्षराला वरती दोन मात्रा द्यायची आहेत आणि तो सेम शब्द ब या गटामध्ये कुठे आहे? तिकडे तुम्हाला मॅच करायचं आहे. ओके, दुसरा शब्द बघा. दुसरा शब्द बघा, चादा. शब्द काय आहे? चादा. चादा म्हणजे काय? तुम्हाला मीनिंगफुल अर्थपूर्ण शब्द वाटतो का? हा नाही ना. तर आता तुम्हाला इकडे काय करायचं आहे? कोण मला सांगेल काय करायचं आहे? कोणाच्या वरती दोन मात्रा द्यायच्या आहेत? पहिल्या अक्षराला की दुसऱ्या अक्षराला? येस, पहिल्या अक्षराला. ओके, पहिल्या अक्षराला तुम्हाला वरती दोन मात्रा द्यायची आहे. ओके, तर च, चला का ना चा आणि दोन मात्रा. तर कोणता शब्द झाला हा? चौदा. कोणता शब्द झाला? चौदा. मीनिंगफुल वर्ड झाला? चौदा म्हणजे
14 औषध म्हणजे मेडिसिन. ओके, आता हा 14 हा ब या गटामध्ये तुम्हाला कुठे दिसतो? येस, ई, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. ओके, फोर्थ शब्द आहे. तर तुम्हाला या 14 ब गटातील 14 काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. ओके, झालं 14. तिसरा शब्द बघा, पलवान. काय शब्द आहे? पलवान. तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्या अक्षरावर 2 मात्रा द्यायची आहेत. ओके, तर 2 मात्रा दिल्यानंतर कोणता शब्द होतो? पैलवान. 2 मात्रा दिल्यानंतर कोणता शब्द होतो? पैलवान. आता पैलवान हा शब्द तुम्हाला समोरच्या ब गटामध्ये कुठे दिसतो? येस, आ, सेकंड वन. ओके, तर या पैलवानला तुम्हाला समोरच्या ब गटामध्ये मॅच करायचं आहे, जोडायचं आहे, पैलवान. ओके, नंतर बघा सनिक. सनिक, तर पहिल्या अक्षरावर 2 मात्रा द्यायची आहेत. स पहिला अक्षर आहे. ओके, तर स च्या वरती तुम्हाला 2 मात्रा द्यायची आहेत. ओके, तर 2 मात्रा दिल्यानंतर कोणता शब्द झाला हा? सैनिक. कोणता शब्द झाला? सैनिक. सैनिक म्हणजे सोल्जर. तर सैनिकला तुम्हाला काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. ओके, ब गटामध्ये पहिलाच आहे तर त्याला मॅच करायचं आहे. ओके, व्यवस्थित शब्द तुम्हाला तो व्यवस्थित समोरच्या गटात शोधायचा आहे आणि व्यवस्थित मॅच करायचा आहे. सी द लास्ट वन, फिफ्थ वन, बठक. काय शब्द आहे? बठक. ओके, तर बठक या शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ब, ब या पहिल्या अक्षरावर तुम्हाला 2 मात्रा द्यायची आहे. तर कोणता शब्द झाला? बैठक. तर बैठक हा शब्द तुम्हाला समोरच्या ब या गटामध्ये जिकडे दिसतो तिकडे मॅच करायचा आहे. तर बैठक हा ब या गटामध्ये ई इकडे आहे तर त्याला आपण मॅच केलं आहे. समजलं तुम्हाला? समजलं? पहिल्या अक्षराला काय करायचं आहे? 2 मात्रा द्यायची आहे. ओके, आणि 2 मात्रा दिल्यानंतर समोरच्या गटामध्ये मॅच करायचं आहे. ओके, हा झाला आपला 4 प्रश्न. 5 काय आहे? खालील अक्षरांपासून 10 शब्द तयार करा. ओके, तुम्हाला त्यांनी जे खाली वेगवेगळे अक्षर दिली आहेत या अक्षरामधून तुम्हाला 10 अर्थपूर्ण शब्द तयार करायची आहे. ओके, या अक्षरापासून तुम्हाला अर्थपूर्ण किती शब्द तयार करायचे आहेत? 10. ओके, तुम्हाला जेवढे नंबर देण्यात येतील तेवढे नंबर चे तुम्हाला काय करायचे? शब्द बनवायचे आहे. ओके, तर बघा इकडे अलग अलग अक्षर आहे, प, ट, क, न, ख, झ, च, र, त, भ, द, श, य, स, ब, ड, ळ आणि म. ओके, तर चला आपण 10 शब्द तयार करूया. सांगा पहिला शब्द कोणता तयार होईल? पहिला शब्द कोणता तयार होतो? येस, व्हेरी गुड. पटकन, पटकन. जो शब्द तुम्हाला मिळेल तो शब्द तुम्हाला त्याच्या खालती नंबर प्रमाणे लिहायचे आहे. ओके, पहिला आपल्याला पटकन हा शब्द मिळाला तर पहिल्याच्या जागेवर पटकन हा शब्द लिहायचा आहे. ओके,
दुसरा शब्द तयार करा. दुसरा शब्द कोणता तयार होईल? कोणता तयार होईल? बस. बस. ओके, दुसरा शब्द कोणता तयार होतो? बस. ब स बस. ओके, तिसरा शब्द नळ. तिसरा शब्द बघा, न ळ नळ. ओके, तिसरा शब्द आहे न ळ नळ. चौथा शब्द र स रस. चौथा शब्द र स. चौथा शब्द आहे रस. पाचवा शब्द, पाचवा शब्द तयार करा. पाचवा शब्द कोणता होईल? रबर. र ब र रबर. पाचवा शब्द रबर. ओके, रबर. सहावा शब्द, सहावा शब्द कोणता तयार होईल? श र द शरद. ओके, सहावा शब्द शरद. शब्द मीनिंगफुल पाहिजेत. ओके, काहीही शब्द नाही बनवायचे आहेत. तुम्ही जो शब्द बनवणार त्या शब्दाला अर्थ पाहिजे. ओके, तर आपले सहा शब्द बनवून झाले. सहा शब्द आपण तयार केले आहेत. आता सातवा शब्द तयार करा. सातवा शब्द कोणता होईल? बर्ड. बर्ड बर्ड बर्ड. ओके, कोणता शब्द तयार होतो? बर्ड बर्ड. ओके, आठवा शब्द तयार करा. सरबत. सरबत. ओके, कोणता शब्द तयार होतो? सरबत. आठवा शब्द आपण कोणता तयार केला? सरबत. नववा शब्द तयार करा. नववा शब्द कोणता तयार होईल? कोणता शब्द तयार होईल? चटपट. च ट प ट चटपट. कोणता शब्द तयार होतो? चटपट. च ट प ट चटपट. ओके, आणि शेवटचा शब्द दहावा शब्द. दहावा शब्द कोणता तयार होईल? दहावा शब्द कोणता तयार होईल? क म ळ कमळ. दहावा शब्द कोणता तयार होतो? कमळ. क म ळ. ओके स्टुडंट्स, समजलं का कसे शब्द तयार करायचे आहेत? त्यांनी इकडे अलग अलग अक्षर दिली आहेत आणि या अक्षरापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायची आहे. ओके, इधर बॉक्स में उन्होंने अलग अलग अक्षर उन्होंने दिए हैं, तो ये अक्षर से आपको अलग अलग शब्द मीनिंगफुल वर्ड आपको तैयार करने हैं. ओके, मीनिंगफुल वर्ड्स आपको तैयार करने हैं. तो हमने अभी 10 शब्द तैयार किए हैं. कौन से शब्द है रीड करते हैं? पटकन, बस, नळ, रस, रबर, शरद, बडबड, सरबत, च
चटपट, कमळ. ओके, सहावा प्रश्न बघा, कविता पूर्ण करा. सहावा प्रश्न कोणता आहे? कविता पूर्ण करा. ओके, हमको क्या करना है, हमने जो दो पोयम लर्न किए हैं, ओके, हमने जो दो पोयम लर्न किए हैं तो उसमें से उन्होंने हमको क्वेश्चन दिया है, कविता पूर्ण करा. बघूया. वारा मोठा खट्याळ गेला दूर पळून आजीच्या पाटीतले, आजीच्या पाटीतले मोती गेले गळून. व्हेरी गुड. तर पुढील शब्द तुम्हाला लिहायचे आहे, तर यासाठी तुम्हाला कविता आली पाहिजे. ओके, यासाठी तुम्हाला कविता लर्न करायची आहे, न बघता बिन देख के हे दोनों कविता आपको लर्न करणे आहे. ओके स्टूडेंट्स, दुसरं बघा. ढगातली आजी दळायला बसली दळता दळता. व्हेरी गुड. दळता दळता खुदकन हसली. व्हेरी गुड. ओके, ज्यांना ही पोयम येते व्हेरी गुड, येस. आणि ज्यांना ही पोयम नाही येत, अजून तुमच्याकडे टाइम आहे, तुम्हाला व्यवस्थित पोयम बायहार्ट लर्न करायची आहे. ओके, वारा मोठा खट्याळ गेला दूर पळून आजीच्या पाटीतले मोती गेले गळून. दुसरं स्टँडचा काय दिलं आहे, दुसरं कडवं. ढगातली आजी दळायला बसली दळता दळता डॅश. तर पुढचं तुम्हाला आलं पाहिजे, तर पुढचं दळता दळता खुदकन हसली. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, सातवा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. वारा आजीला काय द्यायला सांगतो? वारा आजीला काय द्यायला सांगतो? येस, मोती. तर इकडे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, वारा आजीला मोती द्यायला सांगतो. ओके, प्रश्न काय आहे, वारा आजीला काय द्यायला सांगतो? वारा आजीला मोती द्यायला सांगतो. दुसरा प्रश्न, ढगातली आजी काय करायला बसली होती? येस, दळण दळायला. ओके, ढगातली आजी दळण दळायला बसली होती. ओके, ढगातली आजी दळण दळायला बसली होती. वारा दूर पळून गेल्यामुळे काय झाले? वारा दूर असा पळून गेल्यामुळे काय झाले? आजीचे काय नुकसान झाले? येस, आजीच्या पाटीतले सर्व मोती गळून गेले. ओके, वारा दूर पळून गेल्यामुळे काय झाले? वारा दूर पळून गेल्यामुळे आजीच्या पाटीतले मोती गळून गेली. ओके, वारा दूर पळून गेल्यामुळे आजीच्या पाटीतले मोती गळून गेली. आठवा प्रश्न बघा, मी कोण ते सांगा. इधर आपको क्या करना है, ये जो उन्होंने क्वेश्चन दिया है वो रीड करना है.
ओके इकडे जो त्यांनी आपल्याला प्रश्न दिलाय तो रीड करायचा आहे आणि आपल्याला समजून घेऊन तो कोण असेल हु एम आय ओके रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल की तो कोण आहे ओके मी वाचते लक्ष द्या गुण माझा इमानदारी बैठक माझी मोठ्या दारी ओरडता मी घाबरतो रक्षक मी घरोघरी मी कोण कोण बरं आपल्या घराचं रक्षण कोण करतो इमान गुण त्याचा खूप इमानदारी असतो घराचं रक्षण करतो आपण जेव्हा रात्री झोपतो गाढ असे झोपतो तेव्हा आपलं कोण रक्षण करतो आपल्या घराची रक्षण कोण करतो व्हेरी गुड कुत्रा डॉग आपलं रक्षण कोण करतो घराचं रक्षण कोण करतो कुत्रा ओके स्टुडंट तर प्रश्न आठवा हा तुमचा शेवटचा आहे तर स्टुडंट आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस वर्क केली आहे ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केली आहे प्रॅक्टिस वर्क ओके या सर्व प्रश्नांची तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे जे तुम्हाला नोटबुक मध्ये मी प्रश्न दिले आहेत दुसरे ते सुद्धा त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे ओके तुमच्या मराठी वर्कबुक मध्ये जे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे ओके जे प्रश्न मी प्रॅक्टिस वर्क मध्ये घेतले नाही आहेत त्या प्रश्नाची तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची आहे ओके स्टुडंट्स थँक्यू